स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सध्या सर्वे सुरू आहे. या सर्वेनुसार नवी मुंबईत 3300 कुटुंबांकडे आजही वैयक्तिक शौचालय नाही, तसंच ही कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत नाहीत. शासनानं शौचालय अनुदान सुरू केलेलं असून वैयक्तिक शौचालयास 17,000 अनुदान त्वरित देण्यात येणार आहे. सध्या उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांपैकी 2,530 कुटुंबांनी शौचालयासाठी अनुदान मिळावं म्हणून अर्ज केलेले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 142 कुटुंब अनुदानासाठी पात्र ठरली असून त्यातील 26 जणांना अनुदान देण्यात आलेलं आहे. तसंच त्यांनी स्वतंत्र शौचालय बांधून घेतली आहेत. ज्या ठिकाणी घरात शौचालय बांधणं शक्य नाही तिथं सामुदायिक वा सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहे. राईट टू पी अंतर्गत खास महिलांसाठी शहरात 34 ठिकाणी शौचालयांची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यातील 12 शौचालय उभारण्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीचे सहकार्य घेण्यात येऊन लवकरच हे काम सुरू होणार आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. राईट टू पी अंतर्गत माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले होते की महिलांना शौचालय उपलब्ध करण्यामध्ये, त्यामध्ये आता आपण ई टॉयलेट जे बसवलं आहे त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन करून शी टॉयलेटची संकल्पना आपण समोर आणलेली आहे. आपला ई टॉयलेट उपक्रम हा यशस्वी झालेला आहे. शी टॉयलेटमध्ये त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सर आणि सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर या